नागपूरचं आराध्य दैवत म्हणजे टेकडी गणपती. या टेकडी गणेश मंदिराची वास्तू आता नव्याने बांधली जाणार आहे. नव्या वास्तूचं भूमिपूजन आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. नव्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे याला टेकडी गणपती असं म्हटलं जातं. ग्रॅनाइट मार्बलच्या सहाय्यानं तयार होणाऱ्या नव्या मंदिराचा आराखडा हैदराबादचे प्रसिद्ध वास्तुतज्ञ जीव्हीके रेड्डी यांनी तयार केलाय. दिलीप मसे यांच्या मार्गदर्शनात हे मंदिर पूर्ण होणार आहे. मंदिराच्या निर्माणासाठी सुमारे 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गणपती मंदिराच्या मागे असलेल्या पिंपळाच्या झाडाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. मैं अपने परिवार की ओर से हमारे लिए 5 लाख रुपये की राशि. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जे एक्झिस्टिंग मंदिर आहे याच्या बाहेर 3-3 मीटरवरती कॉलम घेतो आहे आणि नवीन मंदिर आम्ही पूर्ण करणार. वरती घुमट पण पूर्ण करणार आणि नॅचरल स्टोन्सनी आम्ही त्याचं पूर्ण क्लायडिंग करणार. मंदिराची जी मूर्ती आहे ही हेरिटेज ह्याच्यामध्ये असल्यामुळे तिचं स्थान आम्ही जसंच्या तसंच ठेवून नवीन निर्माण कार्य चालू करणार आहे. ह्या कार्याकरता लागणारा निधी 99% आमच्याजवळ जमा आहे. अजून लागला तरी आम्हाला परवाने 20-25 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेला आहे आणि हे पर्व जीर्णोद्धाराचं काम आम्ही पूर्ण करण्याकरता सक्षम आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.